आता आपण नागराज मंजुळे यांचं घर वगैरे त्यांच्याबद्दलची अधिक माहिती त्यांच्या अगदी घराजवळ जाऊन पाहत आहोत. रेल्वे स्टेशनपासून अगदी काही अंतरावर त्यांचं घर आहे. अगदी काहीशा रुळापासून काहीशा थोड्याशा अंतरावरती त्यांचं हे घर आहे. आपण सध्या पाहण्यासाठी जात आहोत. हेच ते नागराज मंजुळे यांचं घर, अगदी छोटंसं, अगदी दोन खोल्यांचं. सध्या इथे कोणीही दिसत नाही आहे. इथे आसपास सध्या कोणीही दिसत नाही. कदाचित पावसाळी वातावरण असल्यामुळे आपापल्या कामा कुठे सध्या इथं आसपासही कोणी दिसत नाही. अगदी रेल्वेच्या रुळापासून अगदी काही अंतरावर त्यांचे घर आहे. हे पहा रेल्वेचा रूळ आणि तिथून चाललेली पॅसेंजर. बघा इथं आसपास कोण दिसत आहे का? ओ दादा इकडे. हे नागराज मंजुळे यांचंच घर आहे का? तुम्ही इथलंच का प्रॉपर? मी पलीकडेच राहतो. अच्छा अच्छा अच्छा. आम्ही मुंबईवरून पाहायला आलो त्यांचं घर कुठे आहे, ॲक्च्युली कुठे नाही त्याबद्दल आम्हाला थोडी काय माहिती मिळेल का? सांगतो. सध्या ते इथं राहत नाहीत का? सध्या आता ते पुण्यात स्थायिक झाले. पुण्याला असतात का? झाडं झुडपं